नमस्कार, इशिका मैजानमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गरम मसाला पावडर. तर चला आता आपण बघूया काय काय साहित्य घेतलंय. इथे तेजपत्ताची आपण 4 पानं घेतलीत, दालचिनी 1/2 इंचाचे 10 ते 12 तुकडे. इथे लवंग घेतलेत हे 2 चमचे. इथे जावित्री घेतलीत 3, आणि हेच 2 चमचे आपण काळी मिरी घेतली आहे, 3 चक्रफूल, 2 मोठी इलायची आणि या 25 हिरवी वेलची, आणि हेच आपण 4 चमचे जिरे घेतलेत. इथे 1/2 वाटी धणे आहेत. इथे 1 चमचा जायफळची पूड आहे. माझ्याकडे अख्खे जायफळ नव्हते, त्यामुळे मी इथे पूड घेतली आहे. जर तुमच्याकडे जायफळ असेल अख्ख तर तुम्ही 1 चमचा इतकं किसून घ्या. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर आता आपण इथे गॅस चालू करूया आणि हे सगळे अख्खे खडे मसाले आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आणि 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवरती आपण थोडं भाजून घ्यायचं आहे. याला करपून नाही द्यायचं आहे, थोडं आपण थोडं असं हलकं असं गरम करायचं आहे. आता मी गॅस बारीक करते आणि सगळे मसाले मी यात टाकते. धणे, जायफळची पूड आपण नंतर मिक्सरमध्ये टाकणार आहोत डायरेक्ट. आपण याला भाजून घेऊया. फक्त 4 ते 5 मिनटंच आपण याला भाजायचं आहे. फक्त गरम करून घ्यायचं आहे थोडंसं. आता आपले इथे सगळे मसाले व्यवस्थित भाजून झाले आहेत बारीक गॅसवर. फक्त 5 मिनटंच मी भाजले. आणि दालचिनी जी आहे ती आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण मग आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फसतात आणि मग मसाला आपला चांगला वाटला जात नाही. तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तर आता आपण हे भाजलेले सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यात घेऊया काढून. तर अशा प्रकारे आपण मिक्सरच्या भांड्यात सगळे अख्खे खडे मसाले टाकून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये ही जी जायफळची पूड आहे ती आपण टाकायची आहे. आणि जर तुम्ही अख्खं जायफळ जर तुम्ही टाकणार असाल तर आता जर मी आता जशी मी ही पूड टाकली तशीच तुम्ही सर्वात शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये जायफळ किसून टाकायचं. आपण आपल्याला भाजताना नाही टाकायचं आहे, सर्वात शेवटी आपण जेव्हा मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकतो तेव्हाच आपल्याला जायफळ किसून याच्यात टाकायचं आहे. तर आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. बारीक पूड करून घ्यायची आहे. आता आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला याची एकदम बारीक पूड करायची आहे. पुन्हा एकदा वाटून घेऊया. तर आता आपण बघून घेऊया आपली मसाला कसा झाला आहे. बघू शकता तुम्ही छान बारीक झालं आहे. आणि मध्ये मध्ये मी मिक्सरचं झाकण खोलून बघितलं आणि चमच्याने व्यवस्थित फिरून आपण जसं जसं जाडं असेल तसं आपण अजून बारीक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला मसाला छान बारीक झालेला आहे. आणि आपण घरीच बनवायचा, घरी बनवलेल्या गरम मसाल्याला खूप वेगळी चव असते आणि बाहेरच्या मसाल्याला खूप वेगळी चव असते. तर अशा प्रकारे आपला गरम मसाला तयार झालेला आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि हा गरम मसाला आपण चिकनमध्ये, मटनमध्ये किंवा नॉनव्हेजचे कुठलेही डिशेस असतात, स्पेशल भाजीमध्ये आपण हा वापरू शकतो. आणि बाहेरचे कुठलेही एक्स्ट्राचे मसाले आणायची गरज नाही आहे, कारण घरी बनवलेल्या मसाल्याला खूप वेगळी आणि छान चव असते. त्यामुळे हाच मसाला तुम्ही यूज करा घरी बनवलेला. आणि जर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हा गरम मसाला आपण अशा काचेच्या डब्यामध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये आपण 5 ते 6 महिने स्टोअर करू शकतो. तर अशा प्रकारे मी हा मसाला काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवला आहे. आणि हा 4 ते 5 महिनेच तुम्ही स्टोअर करून ठेवा, जास्त करू नका, कारण मग याचा सुगंध, एक स्मेल असतो, चव असते ती निघून जाते. त्यामुळे तुम्ही 4 ते 5 महिनेच वापरू शकता.